शेनवारा साखळेच्या रवींद्र भवनात शिवगोमंत गाथा नावान कार्यावळ झाली. ह्या कार्यावळीक मुखेलमंत्री परिकार हजर आशिल्ले. शिवरायांक आपूण आपलो आदर्श मानता म्हण ह्या वेळार मुखेलमंत्री परिकार उलयला. आरडीएक्सको खातीर साखळेच्यान निलेश परवार. मुख्यमंत्री आल्या म्हणून मला एक दोन विनंती करायचे की पहिला मला इतक्या मी एकदा इतका भावनावेश झालेलो आहे की महाराष्ट्रात सुद्धा की शिवाजी महाराजांचा कार्यक्रम करायचा म्हटलं की लोकांना केव्हा तरी अजूनही लोकांना जसं मगाशी होती महीन बोलत होती की आम्हाला शिवाजी महाराज असून सुद्धा आम्हाला त्याची केव्हा तरी जाणीव आम्हाला केव्हा तरी असं वाटतंय की आपण शिवाजी महाराजांचा ड्यू ऍडव्हान्टेज घेत असतो म्हणून. पण शिवाजी महाराजांचे 350 वर्ष पूर्ण झालेले आणि म्हणून त्याची आठवण म्हणून तुम्ही कार्यक्रम करतात. माझी मुख्यमंत्री विनंती हीच राहणार आहे की शिवाजी महाराजांची आणि आठवण ही गोव्यामध्ये कशी तरी राहावी या दृष्टिकोनातून एक छोटस एक आपण एक स्मारक इथं गोव्यात असावं. नॉर्थ स्पेशली प्रामुख्याने नॉर्थ गोवामध्ये असावं मला वाटतं. सभापतींनी पुढाकार घेतलाय ते ह्याच ठिकाणी असं कुठं असावं ज्याच्यावर नुसतं स्मारक म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा नाही पण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्मारकाच्या बरोबर शिवाजी महाराजांचा विचार लायब्ररीच्या माध्यमातून असेल किंवा ज्याच्यातनं नवीन पिढी हे तिथं येईल तिथं अभ्यास करत शिवाजी महाराजांच्या अॅनालिटिक अभ्यास करत अशा दृष्टिकोनातून आपण करावं अशी मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. चांगल्या गोष्टी असतील की वाईट असतील ते मला माहिती पण लिहिलंय औरंगजेबावर. आता लिहिलं म्हटल्यानंतर तुम्हाला ज्याचं चरित्र लिहिता तो किती वाईट असला तरी सुद्धा त्याचं काहीतरी थोडंफार गुणगान करावे लागतात नाहीतर चरित्र कोण तुमचं विकत घेईल आणि कोण वाचेल. त्यामुळे औरंगजेबाचं चरित्र लिहित असताना यदुनाथ सरकारच्या लक्षात असं आलं की हा औरंगजेब दिल्लीपासनं महाराष्ट्रात येऊन इकडेच मरण पावला का मरण पावला असेल. महाराष्ट्रात येण्याइतकं त्याने का इकडे महत्त्व बघितलं असेल कारण तसं मोंगलाविरुद्ध अनेक जागेवर बंड व्हायची आणि ती बंड मोडून काढायला सरदार जायचे. पण हा औरंगजेब किती मोठा होता हे जर आपल्याला दाखवायचं असेल आणि औरंगजेबाला अक्कल भरपूर होती आणि त्याने आपल्या दृष्टीने म्हणजे त्याच्या विचाराने चांगल्या गोष्टी केल्या होत्या त्याला समजही होती म्हणून त्याच्या लक्षात असं आलं की शिवाजी महाराज जो दक्षिणमध्ये प्रसिद्ध पावतोय ज्याने दक्षिणेमध्ये श्रींचं राज्य निर्माण केलं आहे ते शिवाजी महाराज हे एक विचारांचं वादळ आहे ती व्यक्ती नाही आहे. ते वादळ जर देशभर पसरलं तर मोंगलांना कधी फेकून देतील लोक याची खात्री नाही आणि म्हणून हे वादळ नष्ट करायला पाहिजे हे त्या औरंगजेबाच्या लक्षात आलं होतं. सरकारचे पैसे जनतेच्या हितासाठी खर्च झाले पाहिजे त्याच्यामध्ये वैयक्तिक हस्तक्षेप किती मोठ्या असल्या माझ्या आई मासाहेब तरीसुद्धा त्यांचा वैयक्तिक हस्तक्षेप सोसू नका असं स्पष्टपणे लिहिणारे शिवाजी महाराज हे मला आयुष्यात आदर्श वाटतं.